अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकारलेले जामनेर शहरातील सोमेश्वर महादेव मंदिर येथे आज महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची दर्शनासाठी फार मोठी गर्दी पाहायला मिळाली। सोमेश्वर महादेव मंदिर येथे भाविकांसाठी साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले। जामनेर शहरातीलच नव्हे तर पंचक्रोशीतील असंख्य भाविक भक्तांनी महादेवाचे दर्शन घेत या फराळाचा लाभ घेतला। जामनेर पोलीस स्टेशनचे PI किरण शिंदे, तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी देखील सपत्नीक महादेवाचे दर्शन घेतले। जामनेर एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील यांनी दर्शन घेत शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या। त्याचबरोबर जामनेर शहरातील जामनेरपुरा येथील पुरातन शिवमंदिरात देखील महाशिवरात्रीनिमित्त भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। आज 8 मार्च 2024 महाशिवरात्री भगवान शंकराचं सर्वजण भल्या पहाटेपासून पूजन करत आहे। सर्वांना या निमित्ताने खूप साऱ्या शुभेच्छा। सोमेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांच्या रांगा लागलेल्या आहे। सर्वांना सूचना आहे, सर्वांनी शांततेत रांगेत आणि मनोभावे दर्शन घ्यावे, लोटालाट करू नये। त्याचप्रमाणे आज 8 मार्च जागतिक महिला दिन आहे। सर्व माता भगिनींना आजच्या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। त्याचप्रमाणे आज वीर एकलव्य जयंती आहे। सर्व भाविकांना त्याचा खूप खूप शुभेच्छा। आणि त्यानंतर आज सायंकाळी जामनेर शहरात कावड यात्रा असणार आहे, त्या कावड यात्रेसाठी सर्वांना शुभेच्छा। सर्व आयोजकांना सूचना आहे, सर्व कायद्याचे आणि नियमाचे पालन करून सर्व जे आज जयंती आहे, महाशिवरात्री आहे, जागतिक महिला दिन आहे आणि कावड यात्रा आहे, हे सर्व अत्यंत शांततेने आणि शिस्तीच्या मार्गाने पार पाडावे।
महाबळेश्वर महादेव मंदिर नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेलं आहे. इथेल सर्व तालुक्यातील सर्व भाविक भक्त तसेच जळगाव धुळे नंदुरबार ह्या जिल्ह्यातून सुद्धा इथे भाविक मोठ्या प्रमाणात येतात आणि इथे महाप्रसादाचा सुद्धा लाभ आपण भाविकांना देत आहे. एकलव्य जयंती तसेच महिला दिन सुद्धा आहे. एकलव्य जयंती, महिला दिन आणि महाशिवरात्रीच्या सर्व सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. सर, आज महाशिवरात्री आहे. महाशिवरात्री निमित्त सोनेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी आपण दर्शनाचा लाभ घेतलाय, काय सांगता? आज 8 मार्च संपूर्ण देशभरामध्ये महाशिवरात्रीचा सण अतिशय उत्साहाने साजरा करण्यात येत आहे. जामनेर तालुक्यामध्ये देखील सोनबर्डी महादेव मंदिरामध्ये या ठिकाणी अतिशय उत्साहामध्ये संपूर्ण जामनेरकर आणि लगतच्या परिसरातील सर्व नागरिक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी दर्शनासाठी आलेले आहेत. हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र मानला जाणारा असा हा महाशिवरात्रीचा सण अतिशय उत्साहामध्ये जामनेरकर सादर करताना साजरा करताना या ठिकाणी दिसत आहे. या महाशिवरात्रीनिमित्त देशातील सर्वच नागरिकांची सुखदुःखे आणि भगवान शिवाकडून या संपूर्ण नागरिकांवर आणि त्यांच्या कुटुंबांवर जे काही सुखदुःख आहे ते सर्व दूर व्हावी, सर्व दुःख दूर व्हावी अशी एक प्रार्थना या निमित्ताने मी करतो आणि सर्व जामनेरकरांना या महाशिवरात्रीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. महिला दिनाच्या निमित्ताने देखील सर्व महिलांना महिला दिनाच्या मी शुभेच्छा देतो. नमस्ते, मेरा नाम संजय तिवारी है. इधर जिम है मेरा तिवारी सर, साई बजरंग जिम. हमारे जामनेर के गिरीश महाजन मंत्री, ग्राम विकास मंत्री, इन्होंने सोनबड़ी पे एक सोमेश्वर मंदिर बनाया हुआ है जो कि बड़ा आकर्षक है. ये मंदिर की विशेषता इतनी है कि ये महाशिवरात्रि के दिन यहाँ पे बहुत बड़ा भंडारा किया जाता है. अपना बाहर पूरे टेंट वगैरह लगे रहते हैं, उस पर गाड़ियों की व्यवस्था रखी हुई है. चारों तरफ से जलगांव जिले के लोग, जामनेर तालुका के लोग, आज के दिन इतनी गर्दी रही थी यहाँ. और ये मंदिर में है ना, जिन्होंने भी दर्शन किया है, हम हमारी बात बताते हैं. हमने जब जब आके दर्शन किया हमारे जीवन में अच्छे अच्छे कार्य हुए हैं और अच्छे अच्छे रास्ते निकले हुए हैं. मैं गिरीश भाऊ का एक आभारी हूँ कि इसी तरह से है ना, और वो आगे आगे बढ़ते जाए और जामनेर का और विकास करते रहे और बहुत अच्छे अच्छे और मंदिरें बनाए ताकि पूरी जनता है ना मंदिरों से भी जुड़े रहे और भाऊ के सहकार्य के लिए भी जुड़े रहे. ओम नमः शिवाय. हमारा जिम है, भुसावल में भी हमारा जिम है. हम हर साल ये मंदिर जब से बना है हमारी बहुत सुविधा है इसमें. हम हर साल आते हैं. हमारा भगवान ने हमारा सब कुछ अच्छा किया है. हमें पूरी श्रद्धा के साथ यहाँ पे आते हैं और सारे श्रद्धालु यहाँ पे आते हैं, जामनेर से, भुसावल से, जलगांव से. ये देखने लायक मंदिर है और दर्शन करो तो उसमें कुछ फल अलग मिलता है. भगवान की श्रद्धा इसमें और बढ़ जाती है. और ये मेरी कजिन है, नंद है, ये इंदौर से आए. इन्हें भी बहुत प्यारा लगा ये मंदिर. और हम हमेशा जब तक हमारी जान रहेगी जब तक हम ये मंदिर में आते रहेंगे. श्री शिवाय. नमस्ते. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.